नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी विल सी सम न्यूमेरिकल ऑन द बेसिस ऑफ मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड चैप्टर। मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड हे जे चैप्टर आहे बाळांनो, ह्या चैप्टरच्या बेसिस वर आपण काही न्यूमेरिकल सॉल्व करणार आहोत। ते न्यूमेरिकल अनसॉल्व आहे, ऍक्च्युअली सॉल्व न्यूमेरिकल आपण सर्व घेतलेले आहे जेव्हा चैप्टर आपण टीचिंग चालू होतं तेव्हा। आज आपण मागील लेक्चरला आपण एक 5 ते 6 न्यूमेरिकल सॉल्व केले होते, आज आपण राहिलेले सर्व न्यूमेरिकल सॉल्व करणार आहोत। सो आता न्यूमेरिकल नंबर जर बघायचा म्हटला तर आपला जो एक्सरसाइज आहे चैप्टर संपल्यावर जो एक्सरसाइज आहे बुक मध्ये त्यामध्ये तुम्हाला 9 पहिले 5 एमसीक्यू आहे, नंतर सेकंड क्वेश्चन मध्ये 9 थेरी क्वेश्चन आहे आणि तिथून पुढे जे काही आहे ते न्यूमेरिकल आहे। सो वी विल सी द न्यूमेरिकल नंबर 2.10। आता आपण बघणार आहोत न्यूमेरिकल नंबर 2.10 काय आहे। न्यूमेरिकल बघा, फाइंड द प्रेशर काय आहे, फाइंड द प्रेशर 200 मीटर बिलो 200 मीटर बिलो द सरफेस ऑफ ओशियन इफ प्रेशर ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड is 1 atmosphere in bracket density of water equal to 1060 kilogram per meter cube। किती आहे बाळांनो, 1060 किलोग्राम पर मीटर क्यूब। बघा बाळांनो, आता जेव्हा आपण न्यूमेरिकल मी इथं बोर्डवर लिहितो तेव्हा तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये आवाज ऐकून न्यूमेरिकल लिहिलं तरी चालेल, म्हणजे आता काय करा लेक्चर चालू असताना तुम्ही रायटिंग वर्क केलं तरी चालेल, कारण मी टीचिंग एकदम स्लो करत आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक टॉपिक समजेल। तर बघा बाळा, त्यांनी काय सांगितलंय, फाइंड द प्रेशर, वी विल हॅव टू फाइंड आउट प्रेशर। काय फाइंड आउट करायचं आहे, प्रेशर पी इक्वल टू क्वेश्चन मार्क 200 मीटर बिलो द सरफेस ऑफ ओशियन, म्हणजे समुद्राचा पाण्याच्या पातळीत बसणं, म्हणजे समुद्राच्या पाण्याचा सरफेस तिथून खाली किती 200 मीटर, म्हणजे हाईट किती, एच किती दिलाय बाळांनो 200 मीटर, इन प्रेशर ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज 1 atmosphere, म्हणजे हा लिक्विड सरफेस वर जो प्रेशर असतो, प्रेशर ऑन द लिक्विड सरफेस विच इज कॉल्ड ऍटमॉस्फेरिक प्रेशर अँड विच इज इक्वल टू 1 atmosphere, तो किती असतो बाळांनो 1.013 इंटू 10^5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर ऑर पास्कल, तुम्ही याला पास्कल मध्ये लिहू शकता। नेक्स्ट दे हॅव गिवन डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1060 किलोग्राम पर मीटर क्यूब, काय आहे बाळांनो 1060 किलोग्राम पर मीटर क्यूब, अँड यू नो दॅट ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, काय आहे बाळांनो 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर। आपण बघितलंय बाळांनो प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम बघितलंय आणि त्याच्या पुढे जे एक्सप्रेशन होतं ते एक्सप्रेशन आपण बघितलंय ऍब्सोल्यूट प्रेशर आणि गॉज प्रेशर यांच्या अगोदर एक आपण छोटा प्रूफ घेतला होता, तो प्रूफ आहे बाळांनो पी इक्वल टू पी झिरो प्लस एच रो जी, ह्या इक्वेशन वरनं आपण ऍब्सोल्यूट प्रेशर काढला होता आणि ह्याच इक्वेशन वरनं आपण गॉज प्रेशर काढला होता, तुम्हाला मागील लेक्चर आठवत असावं। मग आपल्याला पी काढायचं आहे बाळांनो, पी इक्वल टू पी झिरो काय आहे 1.013 इंटू 10^5 प्लस हाईट काय, एच काय बाळांनो 200 इंटू रो काय बाळांनो 1060 आणि जी काय आहे 9.8। मग बघा बाळांनो याला जर सॉल्व करायचं म्हटलं तर पी इक्वल टू 1.013 इंटू 10^5 प्लस मला एक सांगा 98 टू 196 किती
196 आणि हे 20 हे 20 बरोबर पण याला इथे एक डिजिट सोडून पॉइंट आहे म्हणून इथे एक डिजिट सोडून पॉइंट द्यायचा म्हणजे काय 1960 इनटू 1060 पुढचा विषय सोडून द्यायचा म्हणजे 9.8 इनटू 200 इक्वल टू 1960 इनटू 1060 यांचं मल्टिप्लिकेशन करा काय येतो 1960 अपॉन इनटू 1060 बघा 0 पहिल्याला सर्व टर्म 0 ने मल्टिप्लाय केलं 0 येईल आंसर बरोबर नंतर 0 घ्या 600 66 जा 36 कॅरी 3 69 जा 54 54 प्लस 3 57 कॅरी 5 61 6 प्लस 5 11 आता 0 घ्या 2 0 घ्यावे लागतील मग काय येतं 92 1960 इनटू 0 म्हणजे सर्व टर्म काय येतात 0 येतात आता किती 0 घ्यावे लागतील 3 1 2 3 घेतले 1960 वजा 1960 लक्षात घ्या मग आता याचे जर ऍडिशन केली तर 000 6 7 7 10 1 2 काय आले बघा 2077600 म्हणजे काय आले बघा p इक्वल टू ही टर्म एज इट इज 1.013 इनटू 10 रेस टू 5 प्लस काय आले आपला इथं सोल्यूशन काय आले इथं मल्टिप्लिकेशन काय आले या दोन्ही नंबर चा 92 तर बघा 1 एक मिनिट माझ्याकडून ते हे गेले विरोध झाले मी परत सॉल्व करूया आपण 1960 1060 0000 0 ने मल्टिप्लाई केले 0 नंतर 1 0 घ्यायचा 6 ने मल्टिप्लाई करू 0 36 कॅरी 3 54 प्लस 3 57 कॅरी 5 6 वजा 6 प्लस 5 11 डबल 0 घ्या बरोबर सगळ्या टर्म 0 येतील म्हणजे विषय संपला कारण 0 इथे नंतर ट्रिपल 0 घ्या ट्रिपल 0 घेतला 1960 वजा 1960 1960 बघा 0067702 म्हणजे काय आले 2077600 बरोबर मग आता बघा बाळांनो काय येत आहे आता जर इथं पॉइंट या पॉइंटला किती इथं 10 रेस टू 5 ऍडिशन असल्यामुळे पॉवर आपल्याला 10 रेस टू 5 मध्ये कन्वर्ट करायची म्हणजे इकडे 5 डिजिट ने पॉइंट शिफ्ट करा म्हणजे आंसर येतो p इक्वल टू 1.013 इनटू 10 रेस टू 5 प्लस 20.7 पुढचं सोडून द्यायचं इनटू 10 रेस टू 5 1 2 3 4 5 5 डिजिट 5 सिग्निफिकंट फिगर नाही आपण डिजिट शिफ्ट केला म्हणून 10 रेस टू 5 आता 10 रेस टू 5 10 रेस टू 5 कॉमन काढा इनटू आता 1.013 प्लस 20.776 बघा 1.013 प्लस 20.776 बघा 6 प्लस 3 9 8 7 1 2 म्हणजे काय आलं बघा आंसर p इक्वल टू 21.789 इनटू 10 रेस टू 5 पास्कल और न्यूटन पर मीटर स्क्वेअर काय आलं बघा आंसर बघा द बुक मध्ये जे आंसर दिलेला आहे 21.789 आणि आपले आंसर आले 21.789 इनटू 10 रेस टू 5 इज द करेक्ट आंसर फॉर दिस न्यूमेरिकल आवर नेक्स्ट न्यूमेरिकल इज आता आपण बघणार आहोत बाळांनो नेक्स्ट न्यूमेरिकल व्हिच इज 2.11 काय बाळांनो 11 नंबरचा न्यूमेरिकल बघणार आहोत सेकंड चॅप्टर मध्ये न्यूमेरिकल चालू आहे बघा न्यूमेरिकल नंबर 11 आता 11 नंबरचा न्यूमेरिकल काय बघावतो 11 इन ए हायड्रॉलिक लिफ्ट खूप सोपा न्यूमेरिकल आहे इन ए हायड्रॉलिक लिफ्ट द इनपुट पिस्टन हॅड द इनपुट पिस्टन हॅड सरफेस एरिया सरफेस एरिया 30 सेंटीमीटर स्क्वेअर अँड आउटपुट पिस्टन हॅज अँड आउटपुट पिस्टन हॅज सरफेस एरिया एरिया 1500 सेंटीमीटर स्क्वेअर इफ फोर्स ऑफ 25 न्यूटन इज अप्लाइड टू
applied to input piston. Input piston, calculate the weight on the piston. Calculate weight on output piston. Output piston or weight kadaiche balanno apan pressure chi jeva concept bagat hoto ya chapter madhe teva apan he application baghitlele ahe te application madhe he ek application hoto ते होता हाइड्रोलिक लिफ्ट सकारात बाळांनो हाइड्रोलिक लिफ्ट मध्ये तो त्यानुसार आपण एक फॉर्म्युला प्रूव केला बाळांनो काय केलाय इनपुट प्रेशर इक्वल टू आउटपुट प्रेशर त्यावरून काय होतं इनपुट फोर्स काय होतं f1 अपॉन एरिया a1 इक्वल टू आउटपुट फोर्स f2 अपॉन एरिया a2 इथं काय दिलंय बाळांनो इन ए हाइड्रोलिक लिफ्ट द इनपुट पिस्टन हैड सरफेस एरिया म्हणजे a1 काय दिलंय बाळांनो 30 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे काय होतं 30 × 10⁻⁴ meter square and output piston had surface area 1500 cm² म्हणजे तो बाळांनो 1500 × 10⁻⁴ meter square सेंटीमीटर स्क्वेअरचे कन्वर्जन करताना 10⁻⁴ meter square होता आणि त्यांनी फोर्स F1 दिलाय बाळांनो काय दिलाय 25 N काय दिलाय इफ फोर्स ऑफ 25 N इज अप्लाइड टू इनपुट पिस्टन म्हणजे इनपुट पिस्टनचा फोर्स काय आहे 25 N आणि काय लावलं कॅल्क्युलेट करायला लावलंय कॅल्क्युलेट द वेट ऑन आउटपुट पिस्टन म्हणजे काय कॅल्क्युलेट द फोर्स ऑन आउटपुट पिस्टन मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे P1 F1 / A1 इक्वल टू F2 / A2 मग बघा F1 / A1 इक्वल टू F2 / A2 वी विल हैव टू फाइंड आउट F2 देयरफॉर F2 इक्वल टू A1 A2 इकडे मल्टिप्लाई झाला F1 A2 डिवाइडेड बाय A1 मग जर आता व्हॅल्यू पुट केले आपण तो F2 इक्वल टू F1 काय बाळांनो 25 A2 काय बाळांनो 1500 × 10⁻⁴ आणि A1 काय बाळांनो 30 × 10⁻⁴ 10⁻⁴ 10⁻⁴ गेट कॅन्सल 0 0 गे कॅन्सल काय झालं बाळांनो 3 1 3 3 5 15 एंड 0 म्हणजे काय झालं F2 इक्वल टू 25 × 50 म्हणजे काय आता 25 0 0 25 5 125 सो फोर्स एक्टिंग ऑन द सेकंड पिस्टन दैट मींस वेट ऑफ ऑन द सेकंड पिस्टन इज 1250 N म्हणजे काय आता बघा 1250 N दिस इज द करेक्ट आंसर हे जे आंसर आहे हे सुद्धा काय बघा आपलं करेक्ट आहे म्हणजे न्यूमेरिकल एकदम सिंपल आहे आपल्याला फक्त काय करायचे ते व्यवस्थित सॉल्व करायचे आहे नेक्स्ट न्यूमेरिकल आहे न्यूमेरिकल नंबर 12 काय बघा न्यूमेरिकल नंबर 12 मग जर आता न्यूमेरिकल नंबर 12 बघायचा आहे तर बघा बाळांनो एका एका कॉन्सेप्टवर एक एक न्यूमेरिकल त्यांनी दिलेला आहे आता न्यूमेरिकल नंबर 12 हे त्यांनी विस्कस फोर्स वर दिलेला आहे कशावर दिलेला आहे बाळांनो विस्कस फोर्स वर न्यूमेरिकल खूप सिंपल आहे न्यूमेरिकल नंबर 12 बघा कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन द रेनड्रॉप काय आहे न्यूमेरिकल calculate the viscous force acting on the raindrop of diameter 1 mm diameter 1 mm falling with uniform velocity two meter per second through air the coefficient of viscosity of air is 1.8 × 10⁵ न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर आणि कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीला सेकंड युनिट काय बाळांनो पॉइज काय म्हणतो ना पॉइज न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर और पॉइज लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कधी एग्जाम मध्ये आलं तर तुम्हाला ते कळालं पाहिजे बघा कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स म्हणजे वी विल हैव टू फाइंड आउट फोर्स पुढे काय आहे ऍक्टिंग ऑन द रेनड्रॉप ऑफ डायमीटर 1 मिमी
त्याचा डायमीटर किती बाळांनो 1 मिलीमीटर आहे, मग मला एक सांगा त्याची रेडियस काय असेल 0.5 मिलीमीटर, याला कन्वर्ट केलं तर काय होतं 0.5 × 10⁻³ मीटर म्हणजे काय होतं, पॉइंट असेल करा 5 × 10⁻⁴ मीटर, ही झाली रेडियस. पुढे काय आहे, मूव्हिंग फॉलिंग विथ युनिफॉर्म वेलोसिटी व्ही दिलाय बाळांनो त्यांनी 2 मीटर पर सेकंड, आणि पुढे दिलाय थ्रू एअर म्हणजे हवेमधून, आणि कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी ऑफ एअर इज 1.8 × 10⁵ न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. तुम्हाला माहिती बाळांनो अकॉर्डिंग टू स्टोक्स लॉ, आपण स्टोक्स लॉ बघितलं आठवतं तुम्हाला, ओके, फोर्स ऍक्टिंग ऑन अ स्फेरिकल बॉडी फॉलिंग थ्रू ए लिक्विड मीडियम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलोसिटी ऑफ द बॉडी थ्रू द लिक्विड, नेक्स्ट कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी ऑफ द लिक्विड, एंड नेक्स्ट रेडियस ऑफ दैट स्फेरिकल ऑब्जेक्ट और बॉडी. म्हणजे एफ इक्वल टू आपण एक फॉर्म्युला बघितलं होता 6π eta r v, हियर दिस 6π व्हिच इज कॉल्ड ए एम्पिरिकल कॉन्स्टंट, याला काय म्हणतो आपण एम्पिरिकल कॉन्स्टंट. सो बाय पुटिंग ऑल दिस वैल्यू इन दिस इक्वेशन, सो एफ इक्वल टू 6π इज 3.14, eta इज 1.8 × 10⁵, r इज 5 × 10⁻⁴, and v is 2. मग जर याला सॉल्व केलं तर काय झालं बाळांनो, बघा 5 × 2 = 10 and 10 × 6 = 60, म्हणजे बघा 6 × 5 = 30 × 60 × काय झालं आता 10⁵ × 10⁻⁴ म्हणजे झालं 10⁻¹. आता ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन झालं फक्त ह्या दोन क्वांटिटीचं, बाकी बघा ही झाली ही झाली ही झाली, ह्या दोन्ही क्वांटिटी झाल्या, मग राहिलं काय 3.14 × 1.8. आता पॉइंट नंतर कन्सिडर करू, आधी मल्टिप्लिकेशन करून घ्या, 8 × 4 = 32, कॅरी 3, 8 × 1 = 8 + 3 = 11, कॅरी 1 × 8 = 24 + 1 = 25, 0 घेतला 3 × 1 = 3 × 1 = 4, सो हियर 2 × 5 = 6 × 5, म्हणजे काय आलं 5 × 6 = 5 × 2, किती डिजिट सोडून पॉइंट आहे 1 2 3 1 2 3, म्हणजे आन्सर काय आलं 5.652. आता यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं बाळांनो तर काय होतं 600 × 10 म्हणजे काय होतं 60 × 10 म्हणजे 600 × 5.652. आता हे दोन झिरो काढून टाका, हे पॉइंट दोन डिजिट ने पुढे शिफ्ट करा आणि मग मल्टिप्लाय करा, काय होतं मग 6 × 2 = 12, कॅरी 1 × 0.65 = 30 + 1 = 31, कॅरी 3 6 × 6 = 36 + 3 = 39, कॅरी 3 6 × 5 = 30 + 3 = 33, म्हणजे आन्सर काय आलं बाळांनो 4 = 3391.2 न्यूटन, काय आलं बाळांनो 3391.2 न्यूटन. एक्झाम आन्सर जे आहे यामध्ये थोडी मिस्टेक झाली पॉवर मध्ये फक्त, बाकी मात्र आन्सर करेक्ट आहे. बाकी आता आपण परत बघूया आपली एकदम पॉवर वगैरे चुकली का, बघा 1 मिलीमीटर आहे, मिलीमीटर 0.5 × 10⁻³ म्हणजे −4 बरोबर आहे, हे बरोबर आहे, इथं दिलेली कंडिशन 1.5 × 10⁵ आहे का, 1.8 × 10⁵ बाळांनो इथं −5, सॉरी जर इथं −5 आहे तर मग आता आपल्याला ही टर्म मायनस घ्यावी लागेल, मग आता आपण न्यूमरिकल वेगळ्या पद्धतीने सॉल्व करावा लागेल. मग बघा न्यूमरिकल सॉल्व करताना काय करावं लागेल, काहीच नाही, फक्त आता आपल्याला इथून पुढे न्यूमरिकल चेंज करायचं, कारण जी व्हॅल्यू घेतली गेली आपल्याकडनं ती चुकीची घेतली गेली, लक्षात घ्या. मग आता काय बाळांनो एफ इक्वल टू 6 × 5 × 2 म्हणजे 60 येतात, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही, 3.14 × 18 काय येतं 5650 बर, ते बघूया आता 10⁻⁵ − 4 10⁻⁹ आणि इंटू 314 × 18, मग बघा 32 कॅरी 3 1 11, कॅरी 1 8 × 24 = 25, 0 3 1 4, बघा 2 5 6 5 5 6 5 2, आणि किती डिजिट सोडून पॉइंट 3 म्हणजे 3 झालंय, म्हणजे एकदम सोपी मेथड. मी तुम्हाला परत परत सॉल्व्ह करून दाखवतो, त्याच्या मागे रिझन आहे की तुम्हाला ते कळावं की मी नक्की करतो काय. मग आता याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आताच आपण मल्टिप्लिकेशन बघितलं, हा 6 घेऊया आणि हे पॉवर 0 आहे इथं घेऊया, 10⁻¹ घेऊया, 10⁻⁹ - 10⁻⁸ × 5.652. आता यांचं मल्टिप्लिकेशन केलं काय होतं 6 × 2 = 12, कॅरी 1 0.65 = 30, सॉरी इथं आता पॉइंट द्यायचा नाही, बघूया
6 2 जा 12 कैरी 1 6 5 जा 30 प्लस 1 31 कैरी 3 6 6 जा 37 6 प्लस 3 39 कैरी 3 आता पॉइंट आला आहे मग पॉइंट आहे 6 5 जा 30 प्लस 3 33 म्हणजे काय आलं बघा 33.912 * 10 रेस टू माइनस 8 म्हणजे काय आहे हा पॉइंट इकडे शिफ्ट केला जातो 3.391 * 10 रेस टू माइनस 7 न्यूटन. आता मात्र आंसर एक्झॅक्ट करेक्ट आहे बघा आंसर आहे 3.393 * 10 रेस टू माइनस 7 न्यूटन म्हणजे आपला आंसर काय आले बघा आता करेक्ट आलेला आहे. आता पुढे न्यूमेरिकल आहे बाळांनो न्यूमेरिकल नंबर 13 काय आहे न्यूमेरिकल नंबर 13 हे सर्व जे सर्व न्यूमेरिकल तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहे आणि संध्याकाळी 9 वाजेपर्यंत मला तुम्ही व्हाट्सअप वर सेंड करायचे आहे म्हणजे होमवर्क हा तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. या आता मी तीन न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व करून दिले. आता पुढचे काही न्यूमेरिकल मी तुम्हाला फॉर्म्युला देणार व्हॅल्यू पुट करून देणार आणि पुढचे कॅल्क्युलेशन मात्र तुम्ही घरी करायचं असेल. बघा न्यूमेरिकल नंबर 13 ए हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 1 न्यूटन ए हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 1 न्यूटन इज रिक्वायर्ड टू मूव ए मेटल प्लेट ऑफ एरिया 10 स्क्वेअर मीटर स्क्वेअर म्हणजे 100 मीटर स्क्वेअर आहे. किती बाळांनो 100 मीटर स्क्वेअर विथ ए वेलॉसिटी ऑफ into 10 raised to minus 3 divided by 100 into 200
बघा, एक 2 × 1 = 2 आणि किती 0 = 4 म्हणजे 2 × 10⁴ या, म्हणजे काय तर बाळांनो इथं हा पॉइंट शिफ्ट करा 15 × 10⁻⁴ आणि हा 2 × 10⁴, आता 10⁴ वर गेला काय होईल −4 म्हणजे काय येते −8, मग 2 7.5 = 15 म्हणजे 7.5 × 10⁻⁸ न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज द करेक्ट आंसर ऑफ दिस न्यूमेरिकल. बघा इथे आंसर आहे 7.5, पॉवर मध्ये कुठेतरी गडबड झाली असं इथं पॉवर फक्त 7.5 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर मध्ये दिलेलं आहे बाळांनो. पण कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी एवढी लार्ज राहत नाही, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी नेहमी निगेटिव्ह खूप छोटी असते, म्हणजे हे आंसर आहे ते आपलं करेक्ट आहे. जर व्हॅल्यू काही चेंज असेल तर एकदा आपण परत बघून घेऊया. 13 नंबरच्या न्यूमेरिकल मध्ये एरिया 10² आहे, वेलॉसिटी 200 आहे, करेक्ट आहे, म्हणजे आपलं चुकलेलं नाही, हे आंसर करेक्ट आहे. ओके, म्हणजे न्यूमेरिकल मध्ये 7.5 × 10⁻⁸ राहिलेलं आहे, किंवा त्यांनी न्यूमेरिकल मध्ये पॉवर निग्लेक्ट पण केलेली असेल, त्या पॉवर आपण निग्लेक्ट करू शकतो आन्सर मध्ये, हे लक्षात ठेवा. कारण जेव्हा एंट्रान्स एक्झाम ला एमसीक्यू सॉल्व करतो तेव्हा या गोष्टी आपण कन्सिडर करत नाही, फटाफट पुढे जायचं असतं, त्यावेळी हे न्यूमेरिकल आहे. नंतर आता आपण हे 4 न्यूमेरिकल बघितले, आता न्यूमेरिकल नंबर 14 बघूया बाळांनो. बघा आपली आपला फॉर्म्युला आणि गिवन व्हॅल्यू जर आपण करेक्ट पुट केल्या आणि आपलं मल्टिप्लिकेशन वगैरे चुकलं नाही तर आपलं आन्सर चुकत नाही. पण समजा आपण आपल्याकडनं बाय मिस्टेक जर व्हॅल्यू वेगळी पुट केली गेली तर मात्र आपल्याला मात्र आपलं आन्सर वेगळं येतं. मग बघा बाळा, न्यूमेरिकल नंबर आहे 14 न्यूमेरिकल आहे, विथ व्हॉट टर्मिनल वेलॉसिटी, विथ व्हॉट टर्मिनल वेलॉसिटी, विथ व्हॉट टर्मिनल वेलॉसिटी विल एन एयर बबल, विल एन एयर बबल 0.4 mm इन डायमीटर, इन डायमीटर, इन डायमीटर राइज इन ए लिक्विड, राइज इन ए लिक्विड ऑफ विस्कोसिटी, ऑफ विस्कोसिटी 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर एंड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, एंड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला म्हणतात डेन्सिटी, काय म्हणतात बाळांनो डेन्सिटी, रिलेटिव्ह डेन्सिटी, एंड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय बाळांनो 0.9. द डेन्सिटी ऑफ एअर, त्यांनी डेन्सिटी ऑफ एअर दिलेली आहे, रो एअर इक्वल टू 1.29 किलोग्राम पर मीटर क्यूब. त्यांनी असं दिलं आहे कॅल्क्युलेट टर्मिनल असते, आपल्याला टर्मिनल असते काढायची, बस एवढंच सांगितलं दिलेलं आहे त्यांनी, एकदम सिम्पल एक टर्मिनल असतो फॉर्म्युला आठवायचा, मग पुढे बघू काय आहे. टर्मिनल असतो फॉर्म्युला काय, बी इक्वल टू 2/9 r² g (ρ − σ/η). बघा न्यूमेरिकल मध्ये 2/9 आहे, आर काय दिलं बाळांनो, आर बघा विथ व्हॉट, त्यांनी दिलं 0.4 mm डायमीटर, म्हणजे डायमीटर किती आहे 0.4 mm, म्हणजे राईट रेडियस काय 0.2 mm, याला जर कन्वर्ट केलं तर काय येतं 0.2 × 10⁻³ m, पॉइंट शिफ्ट केलं तर 2 × 10⁻⁴, इथं आर स्क्वेअर आहे, मग आर स्क्वेअर असल्यामुळे इथं काय आर 2 × 10⁻⁴, त्याचा स्क्वेअर काय आहे, आर चा स्क्वेअर 2 चा येतो 4 आणि 10⁻⁴ चा येतो 10⁻⁸, जी आहे बाळांनो 9.8 × रो काय, रो बाळांनो त्यांनी एअर ची डेन्सिटी दिलेली 1.29 आणि मायनस त्यांनी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे बघा, विथ व्हॉट टर्मिनल वेलॉसिटी विल एन एअर बबल 0.4 mm इन डायमीटर राइज इन लिक्विड ऑफ विस्कोसिटी 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर एंड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, म्हणजे काय सिग्मा दिलाय त्यांनी 0.9 डिवाइडेड बाय इटा, काय त्यांनी कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी दिली 0.1,
बस आता ह्या वाले आलो पायथागोरस चे न्यूमेरिकल खूप काय लेंदी नाही 2 बाय 9 एज इट इज इनटू बघा बघा आपण काय करूया 2 इनटू 4 8 बरोबर हां अपॉन हा 9 एज इट इज इनटू हा 9.8 इनटू 10 रेस टू माइनस 8 इनटू हा 1.29 माइनस 0.9 1.29 माइनस 0.9 मैं ऐसा करें तो 9 माइनस 0 0 2 माइनस 12 माइनस 9 3 कैरी वन 0.5 का है तो 30 म्हणजे बघा 0.3 बरोबर आपण हा काय आहे 0.1 हा पॉइंट पॉइंट इथे एक एक डिजिट सोडले म्हणजे हा कॅन्सल झाला विषय संपला मग बस म्हणते की संख्या आलेला 3 1 ला 3 3 3 चा 9 म्हणजे टर्मिनल वेलोसिटी काय येते v इक्वल टू बघा 8/3 इनटू हा 9.8 9.8 इनटू 10 रेस टू माइनस 8 आता बघा याला जर सॉल्व करायचं म्हटलं तर 8 इनटू 8 64 कॅरी 6 8 9 चा बोला 8 9 चा काय येतो 972 म्हणजे 72 72 प्लस 6 काय तर बाळांनो 72 प्लस 6 78 किती डिजिट सोडून पॉइंट 8 डिवाइडेड बाय 3 इनटू 10 रेस टू माइनस 8 म्हणजे याला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला पुढे आंसर येतो 3 1 जा 3 3 2 जा 6 रिमेनिंग इज 1 3 6 जा 18 पॉइंट 3 1 जा 3 म्हणजे 26.1 इनटू 10 रेस टू माइनस 8 मीटर पर सेकंड आता हे आंसर करेक्ट आहे का बघूया आपण काय आहे आंसर समथिंग काहीतरी रॉंग झालंय यामध्ये त्यांच्याकडून आंसर वगैरे काहीतरी गडबड आहे आंसरच्या एकतर व्हॅल्यू दिलेल्या व्हॅल्यू मध्ये काहीतरी चुकलेलं असेल कारण आपण जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये आपलं काहीही चुकलेलं नाही पण एवढी निगेटिव्ह मध्ये वेलॉसिटी राहणार नाही कारण काय आहे एअर बबल आहे ऑब्व्हियसली असू शकते कारण का असू शकते याचं रिझन बबल काय खूप असा मॅक्सिमम स्पीडने ट्रॅव्हल होत नाही लक्षात घ्या म्हणजे ते एक कन्सेप्ट आहे त्यामुळे हे एक आपला आन्सर आहे आपण याला तुम्ही टॅली करा घरी सॉल्व करून बघा आणि जर काही त्याचं प्रमाण वाटलं तर नक्कीच करा तर हा एक न्यूमरिकल आहे आपला वेळ झालेला बाळांनो अजून आपल्याला 15, 16, 17, 18 आणि 22 नंबरचे न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहे उद्याच्या लेक्चर मध्ये उद्या या चॅप्टरचं लास्ट लेक्चर असेल तर लास्ट लेक्चर मध्ये आपण हे सर्व न्यूमेरिकल सॉल्व करून घेऊ ओके वी विल स्टॉप हियर थँक्यू